वाशी परांड्यापासून दौऱ्याची सुरुवात होती परंतु शुभारंभ कोल्हापूरच्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून आम्ही याचा शुभारंभ करतोय. पण जाताना जात चाललोत म्हणून तिथून घेत घेत गाव चाललोत. पण या तिसऱ्या टप्प्यातल्या दौऱ्याचा शाहू महाराजांच्या चरणी अभिवादन करून हा राज्यभर दौरा सुरू होणार आहे. शिवगावमध्ये होईल, नगर आणि बीडच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर बोधेगाव. हो नाही, जाताना चाललो होत आम्ही, चाललो नाही नाही जातानाच जातो. परंतु आता हा वाशीला जे आम्ही वाशीला पण फोटो ठेवणार आहेत तिथून. परंतु जाताना चालत होते ते लोक जाऊ देणार, आमचं डायरेक्ट ठरलं होतं कोल्हापूरला जायचं. पण जाताना ते म्हणतात मग घेत घेत जा मा घरी वळून देण्यापेक्षा. तर शुभारंभ ह्या तिसऱ्या टप्प्यातला का, ज्यांनी या देशालाच म्हणूया की आरक्षण दिलं, न्याय दिला, त्या शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून या तिसऱ्या टप्प्यातलं अंतरवली म्हणजे शिवगाव बीडच्या बाउंड्रीवरती. शिवगावला पण आहे आणि बोधेगावला पण आहे, दोन्ही जागेवर कार्यक्रम नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात. यासाठी 15 तारखेपासून दौरा सुरू होतोय. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी, कारण तुमचा आशीर्वाद आवश्यक आहे. याचबरोबर एकच मिनिटात याचबरोबर दौरा जे सुरू केला आहे, ही 24 डिसेंबर ही जवळ येते. आपल्याला सगळ्याला जागरूक राहायचं आहे, सगळ्या मराठा समाजानं शांततेत आंदोलनं करायची आहेत. याचबरोबर आरक्षणाचे पत्र मिळायला लागले, जसं की आपण 29 ऑगस्टला सांगितलं होतं, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, घेऊन दाखवू. पत्र वाटप सुरू झालेत मराठा समाजाला. आता पत्र वाटप सुरू होत असताना मराठा समाजानं आनंदी थोडंसं व्हायला पाहिजे, कोणी आत्महत्या नाही करायला पाहिजे. मला हे विशेष सांगायचं की आता जर आरक्षणाची सुरुवात झाली, आता आत्महत्या तुम्ही का करताय? आता कोणीही आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरसाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे, सगळे खांद्याला खांदा लावून मराठे पाहिजेत. मराठा समाजाला शेवटचं आव्हान आहे माझं आता, की ही 24 तारीख म्हणजे मराठ्यांच्या जीवनातला एक प्रकाश आहे. ताकदीनं घराघरातल्या सगळ्या माणसानं ताकदीनं एकजूट राहा, आणखीन एकी वाढा. 5 ते 6 कोटी मराठ्यांना एकत्रित लढा लढवायचा आहे आणि हे जिंकवायचं आहे शांततेत. त्यासाठी एकानं एकमेकाला फोन करा, एकानं एकमेकाला भेटल्यावरती सावध करा, एकमेकाला जागरूक करा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतची राज्यातली 24 डिसेंबरची सगळ्यात मोठी एकी आपली असली पाहिजे. एकजूट करून ठेवा, वेळेवरती आपल्याला आरक्षण 100% मिळणार आहे. जर त्यांनी मागं पुढं केलं तर आपल्याला सज्ज राहायचं आहे, आपलीसुद्धा कसोटी आहे. आपल्या लेकरांबाळांसाठी सगळ्या क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले शेतकरी, सगळ्या मराठा बांधव, जेवढ्या जेवढ्या क्षेत्रात मराठा समाज आहे त्या सगळ्या क्षेत्रातल्या श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सगळ्यांनी एकजूट करा आणि सावध राहा. मतभेद होऊ देऊ नका, कोणी मतभेद करायचा प्रयत्न केला त्याला हात जोडून मत सांगा, मतभेद करू नको. धन्यवाद.